तर चला विद्यार्थी मित्रो, आपण या लेक्चर मध्ये ज्ञानोदय या वृत्तपत्राविषयी पाहणार आहोत। तर बघा की ज्ञानोदय हे वृत्तपत्र कधी सुरू केलं गेलं, तर 1842 मध्ये हेनरी वॉलंटाईन यांनी ज्ञानोदय हे वृत्तपत्र सुरू केलं गेलं। आता का सुरू केलं गेलं ज्ञानोदय हे वृत्तपत्र? तर ज्ञानोदय हे वृत्तपत्र 1842 ला हेनरी वॉलंटाईन यांनी सुरू केले। दुसरा मुद्दा आहे, हे अमेरिकन मिशनरचे वृत्तपत्र होते। आता बघा की 1842 ला हेनरी वॉलंटाईन यांनी ज्ञानोदय नावाचं वृत्तपत्र काय केलं? सुरू केलं। मुद्दा नंबर दोन, हे अमेरिकन मिशनरचे वृत्तपत्र होते, ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी सुरू करण्यात आले। विद्यार्थी मित्र, ज्ञानोदय नावाचं वृत्तपत्र कशाला सुरू करण्यात आलं? तर ज्ञानोदय नावाचं जे वृत्तपत्र आहे, हे ज्ञानोदय नावाचं वृत्तपत्र ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी सुरू करण्यात आले। याद्वारे हिंदू धर्मावर टीका मोठ्या प्रमाणात केली जात असे, म्हणून या वृत्तपत्राला प्रत्युत्तर देण्यासाठी खालील भारतीय वृत्तपत्र हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे व ख्रिश्चन धर्मातील दोष दाखवून दिलेले आहे। विद्यार्थी मित्र, आता ज्ञानोदय हे वृत्तपत्र 1842 ला हेनरी वॉलंटाईन यांनी सुरू केलं आणि त्यांचा मोटो काय होता किंवा त्यांचा उद्देश काय होता? तर मुळात पहिलं एक वाक्य असं आहे की हे अमेरिकन मिशनरचे वृत्तपत्र होतं, बरोबर आहे? म्हणजे ज्ञानोदय हे जे वृत्तपत्र आहे, हे मुळात अमेरिकन मिशनरचं वृत्तपत्र होतं। त्यानंतर हे वृत्तपत्र सुरू करण्यामागे काय महत्वाची भूमिका होती किंवा काय महत्वाचा उद्देश होता, बरोबर आहे? तर ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी सुरू करण्यात आले। विद्यार्थी मित्र, एखाद्या ठराविक धर्मासाठी एखादं वृत्तपत्र तयार केलं गेलं म्हणजे विशिष्ट धर्मामध्ये, बरोबर आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपण ख्रिश्चन धर्मासाठी ज्ञानोदय हे वृत्तपत्र हेनरी वॉलंटाईन यांनी 1842 मध्ये सुरू केलंय। ऍक्च्युली ते काय होतं? तर हे अमेरिकन मिशनरचं वृत्तपत्र होतं। म्हणजे ज्ञानोदय हे कशासाठी होतं? ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी। विद्यार्थी मित्र, एका स्पेसिफिक धर्मासाठी असेल तर दुसऱ्या धर्मामध्ये काय होणार? ते तडी पाडणार, बरोबर आहे? म्हणजे काय होणार? त्याच्यामध्ये फूट निर्माण होणार। मग ही दूर करण्यासाठी काय करावं लागेल? तर हे अमेरिकन मिशनरचे वृत्तपत्र होते, ज्ञानोदय हे वृत्तपत्र कशासाठी तयार केलं गेलं होतं? तर ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी सुरू करण्यात आले। याद्वारे हिंदू धर्मावर टीका मोठ्या प्रमाणात केली जात असे। विद्यार्थी मित्र बघा की ऑब्व्हियसली हे शक्यच आहे। का? कारण ज्ञानोदय हे वृत्तपत्र ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी तयार केलं गेलं असल्यामुळं हिंदू धर्मावर काही प्रमाणामध्ये टीका होत होती। मग ही टीका दूर कशी करायची? तर म्हणून या वृत्तपत्राला प्रतिउत्तर देण्यासाठी खालील भारतीय वृत्तपत्र हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे व ख्रिश्चन धर्मातील दोष दाखवून दिले आहे। त्यातलं पहिला मुद्दा आहे विचार लहरी, दुसरा आहे सिद्धर्म दीपिका, त्यानंतर चंद्रिका आणि वृत्तमान दीपिका। वृत्तमान दीपिका काय सांगते? तर वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आणि हे चोख प्रत्युत्तर विष्णू भिकाजी गोखले यांनी दिले। तर विद्यार्थी मित्र हो, या लेक्चरमध्ये आपण ज्ञानोदय या वृत्तपत्राविषयी सविस्तर माहिती पाहिलेली आहे।